सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो। महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले। या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते। वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार खडक आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते। दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माया शक्तीचे या काळात पूजन केले जाते। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते। याला घटस्थापना म्हणतात। आता या नवरात्रीमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। काही चुका चुकूनही करायच्या नाही। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात। नवरात्रीमध्ये आपल्याला काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाही। आता आपल्याला उपवास आहे तर उपवासामध्ये देखील काही पदार्थांचे सेवन करू नये व अगदी आपण घरी जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी देखील स्वयंपाक करत असतो, मग त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत असताना देखील आपल्याला काही भाज्या बनवायच्या नाही। मग या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे। मग कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या, तसेच कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा। या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान आपल्याला करायचा नाही। अगदी आपल्या घरामध्ये मुलगी असेल तर तिच्यासोबत देखील आपण भांडण करायचे नाही किंवा तिच्यावरती रागवायचे नाही। नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ, गुटखा, पान, मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये। उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे। नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये। काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करून उपवास सोडावा। जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून तुम्ही 9 मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा। असे केल्याने उपवासाचे फळ मिळते असे म्हणतात। आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जर घरामध्ये अखंड दिवा लावला असेल तर तो अखंड दिवा विझणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। मग त्या दिव्यामध्ये वात आहे ती लांब वात आपल्याला ठेवायची आहे। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे जेणेकरून हा दिवा भिजत नाही। तसेच दिव्यामध्ये वारंवार तेल देखील टाकायचे आहे। दिव्यावरती तुम्ही काच ठेवू शकता किंवा दुसरी एखादी अशी गोष्ट ठेवायची आहे की जेणेकरून तुमचा दिवा भिजणार नाही। आणि जर चुकून जर तुमच्याकडून दिवा भिजला तर देवीकडे आपण क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि परत तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे। या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपले घर हे बंद ठेवायचे नाही। कमीत कमी संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा आपण आपले घर बंद ठेवू नये। उलट आपला मुख्य दरवाजा त्यावेळेस आपल्याला उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते। तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 ठिकाणी म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही दिवे प्रज्वलित करायचे आहे, यामुळे माता लक्ष्मी ही अतिप्रसन्न होत असते। आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण घरामध्ये देखील सकारात्मकच बोलायचं आहे किंवा घरामध्ये भांडण तंटे देखील आपण होऊ द्यायचे नाही। आता घरामध्ये पुरुष मंडळी असतात, त्या व्यक्तीने देखील या गोष्टींचे पालन करायचे आहे तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। अगदी तुम्ही उपवास करत असाल आणि बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये मांसाहार करून आला तर आपण जो काही उपवास करत असतो त्याचे देखील फळ हे आपल्याला मिळत नाही। आता या नवरात्रीच्या काळामध्ये असे काही व्यक्ती असतात की जे नेहमी दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात, तर अशा व्यक्तींसोबत देखील आपण या नवरात्रीच्या काळामध्ये राहायचं नाही। आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही। अगदी तुमची लाल रंगाची साडी आहे आणि त्याच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज हा मॅच होत असेल तर आपण ती साडी देखील चुकूनही घालायची नाही, किंवा अगदी काळ्या रंगाची बॉर्डर त्या साडीला असेल तरी पण ती आपण परिधान करायची नाही। तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपल्याला लावायची नाही। मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो, पण आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे। तसेच ज्या काही सुवासीन महिला आहेत त्यांनी या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये कमीत कमी 2 बांगड्या या ठेवायच्याच आहे। मग 2 हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही ठेवू शकता। तसेच आपल्या कपाळाला सिंदूर किंवा डोक्याला टिकली ही पाहिजेच। असे जर आपण केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो। अगदी आपण बाहेर जात असाल, मग ऑफिससाठी असेल किंवा दुसऱ्या काही कामासाठी असाल,
तरी पण आपण आपल्या हातामध्ये बांगड्या या ठेवायच्याच आहे आणि कपाळाला टिकली ही लावायचीच आहे. आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. आता घरातील बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो, त्यांच्यासाठी आपण भाज्या बनवत असतो, तर आपल्याला वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही, कारण की वांग हे तामसिक आहारामध्ये मोडलं जातं. तसेच कांदा लसूण हा देखील आपण भाज्यांमध्ये समाविष्ट करायचा नाही. कांदा लसूण देखील तामसिक आहारामध्ये येतो. अगदी घरामध्ये आपण मेथीची भाजी बनवत असाल किंवा दुसरी कोणतीही भाजी बनवत असाल, पण मग जर त्यामध्ये आपण कांदा लसूण टाकला तर त्या भाजीला टेस्ट येते, म्हणून आपण भाज्यांमध्ये कांदा लसूण टाकत असतो, पण असे आपण चुकूनही करायचे नाही. तसेच आपण कोबीची भाजी देखील या काळामध्ये सेवन करायची नाही. अगदी नवरात्रीचा जो पहिला दिवस आहे आणि घटस्थापनेपर्यंत आपण कोबीची भाजी ही करायची नाही. तसेच जास्त मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ देखील आपल्याला या काळामध्ये वर्ज्य करायचे आहे. अगदी तुम्ही उपवास करत असाल तरी पण आपल्याला मसालेदार पदार्थ खायचे नाही. मग उपवासामध्ये जास्त तिखट असणारी खिचडी किंवा जास्त तिखट असणाऱ्या गोष्टींचा समावेश हा आपल्याला करायचा नाही. आता जर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण उपवास करत असाल तर आपल्याला सोयाबीन तेलाचा वापर करायचा नाही. तुम्ही दुसरे तेल वापरू शकता, पण सोयाबीन तेल आपल्याला वापरायचे नाही. आपण शेंगदाणा तेलाचा वापर हा करू शकतो. तसेच या काळामध्ये आपल्याला काही कडधान्य देखील खायचे नाही. त्यामध्ये पहिलं म्हणजे आपल्याला काळा हरभरा आहे त्याच्या भाजीचे सेवन करायचे नाही. तसेच आपण लाल मसूर डाळ देखील या काळामध्ये खायची नाही. आता या काळामध्ये ओलंडलेलं अन्न किंवा उष्ट असलेलं अन्न देखील आपण खायचं नाही. मग अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा अगदी उपवास करत नसाल तरी पण आपल्याला या गोष्टीची काळजी ही घ्यायची आहे. आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत, तर आपण जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा नैवेद्य पहिल्यांदा माता लक्ष्मीला दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे. त्यानंतरच आपण घरातील सर्व व्यक्तींनी अन्न ग्रहण करायचं आहे. आता आपण उपवास करत असाल तर आपण घरातीलच पदार्थ हे सेवन करायचे आहे, कारण की भरपूर वेळा आपण बाहेरून पदार्थ घेत असतो. मग बटाट्याचे वेफर्स असतील किंवा दुसरे कोणतेही गोष्टी आपण बाहेरून घेत असतो किंवा थंड पेय देखील आपण बाहेरून घेतो, पण आपल्याला घरामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे उपवासाचे पदार्थ आपण ग्रहण करायचे आहे. बाहेरील जे काही उपवासाचे पदार्थ आहे ते आपण चुकूनही घ्यायचे नाही. तसेच आता या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपल्याला उपवास करणे शक्य असेल तरच आपण उपवास करावा, किंवा तुम्ही उठता बसता उपवास देखील करू शकता. म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आणि ज्या दिवशी अष्टमी नवमी असते त्या दिवशी तुम्ही परत उपवास करायचा आहे, कारण की भरपूर वेळा आपण उपवास करतो पण आपल्याला जर पित्त असेल किंवा दुसरा कोणताही त्रास होत असेल, आपण आजारी असाल तर आपण उपवास करतो पण आपल्याला घरातील बाकीची कामे देखील करावी लागतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण की मग आपल्याला एवढ्या गोष्टी शक्य होत नाही. शक्यतो तरी तुम्ही जर आजारी असाल किंवा गर्भवती असाल किंवा पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही उपवास हा करू नये. आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या घरातील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच आपलं जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते देखील आपण कुणालाही द्यायचं नाही, किंवा आपली जी काही साडी आहे ती साडी देखील आपण कुणालाही द्यायची नाही. अगदी आपल्याला एका महिलेची ओटी भरायची असेल किंवा तिला एखादी वस्तू द्यायची असेल तर ती तुम्ही दुकानातून घेऊन देऊ शकता, पण आपण वापरलेली साडी किंवा आपलं जे काही शृंगाराचं साहित्य आहे, मग मंगळसूत्र असेल, जोडवी असेल किंवा दुसरं काहीही असो, ते आपण दुसऱ्या महिलेला दिलं तर आपल्यावरती संकट येतात. उलट आपण या नवरात्रीच्या काळामध्ये एखाद्या महिलेची ओटी भरायची आहे, तसेच कुलदेवीची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचं आहे. महिलेचा मान सन्मान आणि कन्यापूजन देखील आपण या काळामध्ये करावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.